एका एका ने जलू बोकड़े अरे झुकले ना मेरे बाकड़े अरे झुकले ना मेरे बाकड़े बेशरांचा दरारा पड़े इतिहासी शो तुलबगा आमच्या शौर्यतेची ख्याती आहे तेरी बाबत तेरी कोशिश क्या बोले प्रज्वल इतिहास शोधुन बगा इतिहास शोधुन बगा आमच्या शौर्यतेची ख्याती आहे अरे इतिहास शोधुन बगा आमच्या शौर्यतेची अबे ख्याती आहे आणि तलवारी घुसणार नाही अशी महाराजांची छाती आहे तलवारी घुसणार अशी महाराजांची छाती आहे अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है क्योंकि महारों ने पेशवाई को यहां जिंदा गढ़ाया है वाह 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 भीमा कोरे गांव एक ऐसा गांव जहां पे 500 महारों ने 28,000 पेशवा को हराया था ऐतिहासिक जंग इसलिए तो कहना है क्या अरे झुकले ना वीर फाकड़े अरे झुकले ना वीर फाकड़े ए भाई अरे झुकले ना वीर फाकड़े पेशव्यांच्या दराऱ्या पुढे अरे झुकले ना वीर फाकड़े झुकले ना वीर फाकड़े अरे झुकले ना वीर फाकड़े पेशव्यांच्या दराऱ्या पुढे झुकले ना वीर फाकड़े पेशव्यांच्या दराऱ्या पुढे झुकले ना वीर फाकड़े पेशव्यांच्या दराऱ्या पुढे लेना वीर फाकड़े पाचे महार महारांची सिद्धनाथ महाराजी सेना फक्त 500 महारांची बाजीराव पेशव्याची सेना 28,000 ची पण
एकाएकाला छप्पन कापले, एकाएका माराला छप्पन छप्पन पेशवाला कापले, म्हणून तर आम्ही म्हणतो चल हाँ तेरे जैसे छप्पन देखे चल निकाल। म्हणून झुकले ना वीर फाकडे, झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे, झुकले ना वीर फाकडे, झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे, झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे। एका एकाने जणू बोकडे, ए चंदगर अबे तू या सारखे छप्पन पाहिले, अरे झुकले ना वीर फाकडे, झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे, ना वीर फाकडे, ते तापले छप्पन कापले, ते तापले छप्पन कापले, ते तापले छप्पन कापले, ते तापले छप्पन कापले, एका एकाने जणू बोकडे, अरे झुकले ना वीर फाकडे, अरे झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे, 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 झुकले ना वीर फाकडे, पेशव्यांच्या दराऱ्या पुढे। सैन्य पेशव्यांचे 28,000, सैन्य पेशव्यांचे 28,000, सैन्य पेशव्यांचे 28,000, सैन्य अरे सैन्य पेशव्यांचे 28,000, त्यांच्या विरोधात फक्त 500 महार, 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 लढले शिर हातावर, लढले शिर हातावर शिर घेऊन, लढले शिर हातावर शिर घेऊन, अरे लढले तळ हातावर शिर घेऊन, अन तिथून उघडले मुक्तीचे द्वार, तिथून उघडले मुक्तीचे द्वार, तिथून उघडले मुक्तीचे द्वार, तिथून उघडले मुक्तीचे द्वार, तिथून उघडले। लढवय्याने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये। मेरे उस्ताद मनोज राजा गोसावी साहब लिखते हैं, एक बार जोरदार ताले हो जाए मेरे उस्ताद के लिए। लढवय्याने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये, लढवय्याने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये, स्वार्थी संधी साधू बगड्यांनी जाऊ नये, ए मनोज राजा भीमा कोरेगावला खानदानी मर्दाने जावे, भीमा कोरेगावला हिजड्याच्या औलादीने जाऊ नये, कारण तो विजय स्तंभ शूर 500 महारांचा आहे,
तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे, मनवादी फडव्यांचा नाही। जगातला सर्वात मोठं ऐतिहासिक युद्ध माझ्या बांधवांनो 31 डिसेंबरची रात्र 31 च्या रात्री डिसेंबर महिन्यात कशी कडाक्याची थंडी असते आपल्याला माहित आहे। एवढ्या थंडीमध्ये वडू बुजुर्ग ते भीमा कोरेगाव पायी चालत आले 500 महार। वडू बुजुर्गीतून पायी आले भीमा कोरेगावला 500 महार। युद्ध लढण्यासाठी साधं युद्ध लढणं नाही, एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये भीमा नदीच्या पात्रात उतरले, पाण्यात उतरून लढाई खेळले आणि 500 महारांना 28,000 पेशव्याला कापून काढलं। सिद्धनाथ महार मैदानात आला, डरकाळी फाडली, 1,000-2,000 पेशवे असे छाटतले परत। सिद्धनाथ महार म्हणून तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे, मनवादी भडव्यांचा नाही। अरे बदला आम्ही घेतला संभाजी राजाचा कोणत्या नेत्याचा नाही। अबे आमच्यावर दगडफेक करणाऱ्या जातीवादी एक मोठ्या, अबे आम्हाला मिटवशील एवढी तू औकात नाही। साजरे करा नव वर्षाला, पण इतिहास 1817 आम्हाला माहित पाहिजे, समोरचं नाही मागचं माहित पाहिजे। युद्ध कधी झालं 1817 ला, 31 डिसेंबरला, 31 ला, आणि आम्ही 31 ले काय करतो? म्हणून काल जरी नाही पण आज वाटली पाहिजे। अरे काल जरी नाही आज वाटली पाहिजे, अशी तशी नाही घरंदाज वाटली पाहिजे। पण 31 डिसेंबरचे महत्व विसरून मनोज राजा दारू पिऊन नाचताना आम्हाला लाज वाटली पाहिजे। अरे डोळ्यामध्ये चीड फूक पोटा मंदी, 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 आग डोळ्यामध्ये कृष्ण ओटा मंदी, आग डोळ्यामध्ये कृष्ण ओटा मंदी, आग डोळ्यामध्ये कृष्ण ओटा मंदी, आग आग डोळ्यामध्ये तृषा होटामध्ये तृषामध्ये तहान। नदीत युद्ध झालं, नदीत युद्ध झालं, रक्त पंपाळ नदीचं पात्र झालं, नदीचं पाणी लाल झालं, ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं म्हणून अरे डोळ्यामध्ये आग डोळ्यामध्ये तृषा होटामध्ये, आग डोळ्यामध्ये तृषा होटामध्ये, सिद्धनाथ पाहून कैक गेले पळून, सिद्धनाथ पाहून कैक गेले पळून, अरे हुडहुडी पेशव्यांच्या गोट्यामध्ये, 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 आणि मग उभा का आपला बदला घेतला, उभा का आपला बदला घेतला, उभा का आपला बदला घेतला, उभा का आपला बदला घेतला। बाजीराव पेशव्याचा मुलगा, जेव्हा इंग्रजा आणि पेशव्यामध्ये वाद निर्माण झाला तेव्हा इंग्रजांनी आमच्या महार लोकांना ऑफर केली, तुम्ही आमच्याशी लढा, आमच्या सोबत लढा, तुम्ही आमची साथ द्या, आम्ही तुम्हाला मान सन्मान देऊ। पण आमचा सिद्धनाथ महार आमच्या हक्काची मागणी करण्याकरता श्रीमंत बाजीराव पेशव्याकडे गेला। बाजीराव पेशव्याला म्हणाला, श्रीमंत आम्ही युद्धाची बाजू तुमच्या बाजूने लढतो,
पण आम्हाला माना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या. आमच्या गळ्यातला गाळगाने ढुंगणाचा फडा सोडा. आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार द्या. तेव्हा तो मनुवादी प्रवृत्तीने मेंदूने जर्जर झालेला रोगाने ग्रासलेला जातीतीच्या रोगाने ग्रासलेला श्रीमंत बाजीराव पेशवा कडाला निघा. एका सुईच्या टोकावर बी जेवढा भाग असतो तेवढा सुद्धा तुम्हाला आदर सन्मान भेटणार नाही. तुम्ही शूद्र आहे, तुम्ही आमची सेवा करा, तुमची लायकी तेच आहे. सिद्धनाथ महार कडाले राज श्रीमंत श्रीमंत येतोय. पण आज सिद्धनाथ महार गप बसणार नाही. सिद्धनाथ महार आला ना 500 महाराजचे तुकडे घेऊन लढला. म्हणून सिद्धनाथ महाराजाच्या समोर सिद्धनाथ महाराजाच्या समोर श्रीमंत बाजीरावचा पेशवा श्रीमंत बाजीराव पेशव्याचा मुलगा आला. त्याचं नाव गोविंदा होता. आणि मग त्या गोविंदाला उभा का आपला बदला घेतला. 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 पेशवाईचे पडले मडे. पेशवाईचे पडले मडे. आणि मग अरे झुकले ना वीर बाकडे. झुकले ना वीर बाकडे. पेशव्यांच्या दरारा पुढे. झुकले ना वीर बाकडे. पेशव्यांच्या दरारा पुढे. झुकले ना वीर बाकडे. पेशव्यांच्या दरारा पुढे. झुकले ना वीर बाकडे. अठराशे 17 ची शेवटची अठराशे 17 ची शेवटची रात. भीमा नदी तिरी भीमा कोरे गावा. 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 प्राणपणा लावून घेऊन आले. प्राणपणा लावून घेऊन आले. प्राणपणा लावून घेऊन आले. अरे 1818 चा सूर्य आता. 1818 चा सूर्य आता. 1818 चा सूर्य आता. 1818 चा सूर्य आता. अरे महादिव्यते महाभव्यते. महादिव्यते महाभव्यते. महादिव्यते महाभव्यते. महादेवते महाभव. मनोज राजा नमतो त्या पुढे. मनोज राजा नमतो त्या पुढे. पण झुकले ना वीर बाकडे. झुकले ना वीर बाकडे. पेशव्यांच्या दराऱ्या पुढे. झुकले ना वीर बाकडे. पेशव्यांच्या दराऱ्या पुढे. झुकले ना वीर बाकडे.